नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोथिंबीरची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक मुठ्ठी जुडी घेतली होती आणि नीट करून काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पूर्ण नितळून घेतल्यानंतर बघा मी कापून घेतलेली आहे। अशी मोठी मोठी कापली, जास्त बारीक पण नाही आणि जास्त अशी मोठी पण नाही। त्याची जेवढी कवळी देठं होती ना, ती पण बघा मी अशा पद्धतीत ते देठं घेतलेली आहेत। त्यासाठी बघा मुगाची डाळ मी भिजत घातलेली, एक 15 मिनटं बघा मुगाची डाळ भिजत घातली होती। तर अशा पद्धतीत बघा भिजलेली, तर मुगाची डाळ किती होती माहिती आहे का, अर्धी वाटी। तर भिजून एवढी झालेली आहे आणि भिजायच्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली होती। आता मी स्वच्छ धुवून पूर्ण नितळून घेणार आहे। कढाई गरम करत ठेवली, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची, मोहरी चांगली आपण तडतडून देऊया। छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे, त्यात टाकायचे बघा एक 6 ते 7 पाकळ्या लसणाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, कुठून जरी घेतला तरी पण चालेल। त्यात आपल्याला टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा, थोडासा लसणाचा कलर चेंज झाला का नाही की कांदा टाकायचा, आणि कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजला गेलेला आहे। आता त्यात टाकायची आपल्याला मिरची, म्हणजे कांद्याबरोबर चांगली भाजली, एकदम पातळ अशी बघा काप केलेली, असे छोटे छोटे कुठून टाकले तरी चालेल। म्हणजे लसूण जरी कुठून टाकला तरी चालेल आणि मिरची जरी कुठून तरी टाकली तरी पण चालू शकतात। ह्या मिरच्या किती आहेत, त्या 4 मिरच्या आहेत, त्या ह्या कमी तिखटवाल्या आहेत। त्या आता हे कांदा चांगला मी भाजून घेते। कांदा चांगला भाजला गेलेला आहे बघा, कांदा मिरची लसूण बघा अशा पद्धतीत चांगला भाजून घ्यायचा। गॅस आपला आहे मीडियम। आता त्यात टाकायचे बघा ही कोथिंबीर, जी नीट करून एकदम पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आणि नंतर कापायचं। तर ह्याला पहिला आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे, गॅस आपला मीडियम आहे। आता त्यात टाकायची आपल्याला डाळ। डाळ स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आहे बघा, भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून भिजत घातली होती आणि नितळून घेतलेली। आता जर तुम्हाला मुगाची डाळ जर टाकायची नसले का नाही, तर शेंगदाणे चांगले भाजायचे आणि मोठे मोठे असे कुटायचे आणि ते टाकले तरी पण चालतील। असं जरी मुगाची डाळ जरी टाकून जरी केली तरी पण चालेल। आता हे गॅस आहे आपला मीडियम गॅसवरनं असं मिक्स करून घेते। डाळ टाकल्यानंतर बघा पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ। आता तुम्हाला मी सांगते आता तुम्ही काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा तुम्ही खिसून टाकू शकता, छान लागतं चवीला। करून बघा, खूप साऱ्या रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवते। तुम्ही ह्या अशा जर कोथिंबीरची जर भाजी जर बनवली तर तुम्ही त्याच्यामध्ये काय काय टाकू शकता जरा थोडं मला कमेंट करून सांगा। आणि रेसिपी आवडली तर पहिली लाईक आणि कमेंट जरूर करा। तर ह्याला काय करायचं बघा, थोडंसं आता मीठ टाकल्यानंतर बघा पहिलं थोडं पाणी सुटलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी अजून सुटतं। तर आपल्याला काय करायचं, एक मिनटानं असं थोडं थोडं हलवून घ्यायचं। गॅस आहे आपला हा मीडियम। मस्त पैकी बघा भाजी झालेली आहे, पाणी पूर्णपणे आटलं गेलेलं, असं थोड्या थोड्या वेळानं असं ठेवून मी असं हलवून घेतलेलं आहे। मस्त अशी झालेली आहे बघा, करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।